नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून लासलगाव, मनमाड, मालेगाव आदींसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घट होत असून काही दिवसांपूर्वी कांद्याला सरासरी 2200 ते 2400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत होता. मात्र आता कांद्याला सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल अर्थात 12 रुपये किलो भाव मिळाला आहे. 2 आठवड्यात कांद्याचे भाव क्विंटल मागे 1000 ते 1200 रुपयाने खाली आल्याचे पाहून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच्या दुप्पट खाली आल्यामुळे, म्हणजे निम्मे का बाजार खाली आल्यामुळे आता शेतकऱ्याला काही परवडत नाही. आणि शेतकऱ्याची खूप भाव परवडत नाही. शासनाने किमान 2 ते 2500 रुपयाचा भावच मानून दिला पाहिजे. आणि कांद्याबद्दल निर्यात बंदीचे किंवा अडथळे आणण्याचे कोणतंही धोरण अवलंबून आहे. भाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यावर काय अडचण आलेली आहे, काय संकट आलं आहे? उत्पादन खर्च निघत नाही, पाऊस वेळेवर पडत नाही, मजुराला भरपूर पैसे द्यावा लागला, खतांची बाजार दिवसेंदिवस वाढत चालले.